आजपर्यंत आपण खूप मधुचंद्र पाहिले, म्हणजे नवरा बायकोची चित्र विचित्र नाती पण अनुभवली, खूप धमाल केली, खूप हसलो. पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आपण कितीही म्हटलं ना की प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं, तरीही ते कधीही सेम नसतं. प्रत्येक प्रेम कथा ही वेगळी असते. कुठे खूप भांडणं असतात, कुठे खूप हसू असतं, कुठे लाडी खट्ट असतात. अशीच एक प्रेमकथा आज आम्ही सादर करणार आहोत. खूप लाडी खट्ट आहेत, भांडणं आहेत, हसू आहे आणि अलगत डोळ्यांच्या पापण्या बोल्या करणारी आहे. साधना, 6 महिने झालेत आपल्या लग्नाला 3 दिवसापूर्वी. त्यात आपल्या लग्नाला घरच्यांचा किती विरोध होता हे तुला माहिती आहे ना? आणि त्यात जर आपण बेबी आत्याच्या मुलीच्या लग्नाला नाही गेलो ना, तर सगळे कन्फर्म करून मोकळे होतील की मी 100% जोरू का गुलाम झालोय म्हणून. बेबी आत्याच्या मुलीच्या लग्नाला जाणं जास्त महत्वाचं आहे त्या कुठल्या तरी बर्थडे पार्टीला जाण्यापेक्षा. एक मिनिट, ही कुठलीही बर्थडे पार्टी नाहीये, ही अवनीची बर्थडे पार्टी आहे. आणि आकाश तर खास इन्व्हिटेशन आहे आपल्याला ह्यासाठी. कोण आकाश आणि कोण अवनी? हा, त्यांना इतकं महत्व देण्यासारखं काय केलंय त्यांनी? जरा मला तरी कळू देत, काय तीर मारलेत त्यांनी? अरे आकाश आणि अवनी द हॉटेस्ट द कूलेस्ट अँड द बेस्टेस्ट कपल ऑफ द कॉलेज. अवनी, आय लव्ह यू, विल यू प्लीज मॅरी मी? नो. गेली 3 वर्ष आपण एकत्र आहोत. या 3 वर्षांमध्ये एकदा सुद्धा आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला नाही. आपण कायम संपर्कात असायचो, म्हणजे प्रत्यक्ष नसलो एकत्र तरी सुद्धा फोन, SMS काही ना काही चालूच असायचं. गेला महिनाभर मी बघतोय तुझं काहीतरी वेगळंच चाललंय, म्हणजे तू माझ्याबरोबर असून सुद्धा माझ्याबरोबर नसतेस. तुझे डोळे काहीतरी भलतच बोलताय, तुझ्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे. तू मला एक गोष्ट सांग, आपल्या लग्नाचा विचार घेऊन तू डिस्टर्ब आहेस का? टेल मी फ्रँकली. हो, ऍक्च्युली मी त्याचमुळे डिस्टर्ब आहे. अवनी, तुला माहितीये तुला खुश बघण्यासाठी मी काय वाटतेल ते करू शकतो. बर, मग आता एक काम कराय, तू ते केलंस तरच मी तुझ्याशी लग्न करेन. 3 दिवस, इथून पुढचे 3 दिवस तू माझ्या अजिबात संपर्कात राहायचं नाही. ही काय वाटे, याचा काय संबंध आहे? आत्ताच म्हणाला होतात ना, काही करू शकतोस. दादा मालाड, मी तयार आहे तुझ्यापासून 3 दिवस दूर राहायला. पण तू राहू शकशील 3 दिवस माझ्यापासून लांब? मला आता मी एकच करणार, मी डायरेक्ट अवनीलाच फोन करणार आणि तिलाच विचारणार की बॉस नाटक काय आहे. तू अवनीला फोन करतेस ना? हो. मग ती तुला डंप करण्याआधी तू तिला डंप करून टाक, म्हणजे टेन्शनच नाही. अरे तू वेळायस का? आज अटीचा पहिलाच दिवस आहे आणि तू पहिल्याच दिवशी आठ मोडणार. अरे मूड मूड काय टेन्शन नाही, या मुलींना सगळे असत असतात. आधी मुलांना प्रेमात वेड करतात आणि मग डंप करून टाकतात. मूड मूड काय टेन्शन नाही. याचं काय ऐकू नको श्री, याचं काय? अरे माझं जास्त अनुभव आहे की तुला. अरे किती भांडता रे तुम्ही. मी आता ठरवलंय, मी अट पूर्ण करणार आणि नंतर अवनीच्या घरी जाऊनच काय तो सोक्ष मोक्ष लावणार. अवनी? नाही, अवनी मॅडम घरात नाही आहेत. घरात नाही आहेत? मग कुठे? तुम्हाला माहित नाही, त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. काय 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 झालंय? बोन कॅन्सर सांगितलं रे. का केलंस तू? तुला एकदाही मला नाही सांगावं असं वाटलं? इतके दिवस सारखी याच विचारांमध्ये असायचीस
जाऊन जरा हॉस्पिटल तुझ्या डोक्याला कायम याचंच टेन्शन असायचं. या हॉस्पिटलमध्ये 50 त्या टेस्ट करायला याचीच पण मला नाही सांगावंसं वाटलं तुला. अगं एवढा स्ट्रेस, इतकं टेन्शन एकटेनं घ्यायची काय गरज होती. आता माझ्या आकाशची मला काही काळजी करायची गरज नाही. 3 दिवस आकाश, जर 3 दिवस तू माझ्या शिवाय राहू शकतोस तर सगळं आयुष्य माझ्या शिवाय जगणं अजिबात जड जाणार नाही तुला. इथून पुढचा सगळा प्रवास तू एकट्याने करायचास. प्लीज मला प्रॉमिस कर, प्लीज. पण त्याच्या आधी तू तुझं वचन पूर्ण कर. आता कसलं वचन? हे बघा उनी, तू मला वचन दिलं होतंस की जर मी तुझी अट पूर्ण केली तर तू माझ्याशी लग्न करशील, माझ्याशी लग्न कर. तुझ्या हातामध्ये जेवढा वेळ ना तेवढा माझ्यासाठी महत्वाचा आहे, तेवढा मला प्लीज दे. हे बघ शांतो, उगाच इमोशनल होण्याची काही गरज. मी इमोशनल होत नाहीये, मला माहिती आहे हॉस्पिटल आहे हे. आणि हे 3 दिवस ज्या नरक यातना भोगल्यात ना मी, तुला नाही सांगता येणार मला. तुझ्या शिवायच माझं पुढचं आयुष्य कसं असेल याची झलक मिळाली मला, त्यामुळे प्लीज हा वेळ माझ्यासाठी दे. अरे माझ्यावर उपकार म्हणून द्या. तुझ्या सोबत लवलेला एक एक क्षण मी पुरवून पुरवून खर्च करेल माझ्या उरलेल्या आयुष्यात. आता काय बोलायचंय मी, मला काहीच कळत नाहीये. हॉस्पिटल आहे हे बघ, तू बाकी काही म्हणू नकोस, तू फक्त हो म्हण.